हॅलो फ्रेंड्स आज आपण संभाव्यतामधील पुढील भाग अभ्यासणार आहोत पुढील भागाचं नाव आहे वर्गा वर्गीकृत वारंवारता वितर सारणीवरून मध्यक म्हणजे मिडियन फ्रॉम ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आता प्राप्तांकांची संख्या मोठी असते म्हणजे ज्यावेळी प्राप्तांक मोठे असतात ऑब्झर्वेशन्स जास्त असतात त्यावेळी अशा प्रकारे मांडणी काढून मध्यक काढणे जिकिरीचे होते म्हणजे कठीण होतं म्हणून काय करतोय आपण वर्गीकृत वारंवारता वितरणाचे वार अंदाजे मध्यक काढण्याची रीत उदाहरणाच्या सहाय्यात आपण अभ्यासणार आहोत आता इथं त्यांनी वर्ग दिलेले आहेत बघा सहा आठ दहा पॉईंट चार अकरा हे काय आहेत प्राप्तांक आहेत सगळे याच्यावरून आपल्याला काय करायचे आहेत पहिल्यांदा वर्ग तयार करायचे आहेत आता सहा ते दहा या वर्गात किती प्राप्तांक आहेत एक दोन दोन सहा आणि आठ बरोबर आहेत पुढे अकरा ते दहा पॉईंट चार आहे हां म्हणजे इथे दहा पॉईंट चार आपण घेऊ शकत नाही म्हणून तो खालच्या ह्याच्यात दहा ते प अकरा ते पंधरा यामध्ये बघा किती आहेत दहा पॉईंट चार आणि अकरा कारण पंधरा पॉईंट पाच आपण यामध्ये घेऊ शकत नाही पुढे सोळा पॉईंट वीस सोळा ते वीस या वर्गात पंधरा पॉईंट पाच बारा पंधरा पॉईंट सॉरी अठरा हा एकच प्राप्तांक येणार आहे म्हणजे दोन ताळ्याच्या खुण्या दोन ताळ्याच्या खुण्या आणि एक ताळ्याची खुणी म्हणून दोन दोन एक अशी वारंवारता आहे आता हे काय आहेत सलग वर्ग केलेले आहेत बघा इथं इथे सलग वर्ग नव्हते सहा ते दहा अकरा ते पंधरा सोळा ते वीस असे केलेले होते आता इथे काय आहेत सलग वर्ग केलेले आहेत पाच पॉईंट पाच ते दहा पॉईंट पाच आणि पुढचा वर्ग आहे दहा पॉईंट पाच ते पंधरा पॉईंट पाच आणि त्याच्या पुढचा वर्ग आहे पंधरा पॉईंट पाच ते वीस पॉईंट पाच आता पाच पॉईंट पाच ते दहा पॉईंट पाचमध्ये किती प्राप्तांक आहेत बघा बघा किती आहेत पाच पॉईंट पाच ते दहा पॉईंट पाचमध्ये सहा आठ आणि दहा पॉईंट चार म्हणून तीन तळ्याच्या खुणाला वारंवारता आहे तीन आता दहा पॉईंट पाच ते पंधरा पॉईंट पाच या वर्गामध्ये बघा किती प्राप्तांक आहेत दहा पॉईंट पाचच्या पुढचा अकरा येणार आणि पंधरा पॉईंट पाच बरोबर आहे हे कशामध्ये येणार यामध्ये येणार आणि पंधरा पॉईंट पाच आणि वीस पॉईंट पाच इथे एक मिनिट सॉरी पंधरा पॉईंट पाचमध्ये हा येणार नाही कुठला दहा पॉईंट पाच आणि पंधरा पॉईंट पाचमध्ये अकरा आणि बारा हे दोनच प्राप्तांक येणार म्हणून दोन आणि वार वारंवारता दोन आली आता पंधरा पॉईंट पाच आणि वीस पॉईंट पाचमध्ये पंधरा पॉईंट पाच आणि अठरा हे दोन प्राप्तांक येणार म्हणून इथे दोन ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता दोन केलेली आहेत आता इथे पहिल्या सारणीत बघा पहिल्या सारणीमध्ये काय केलेलं आहे दहा पॉईंट चार व पंधरा पॉईंट पाच हे दोन प्राप्तांक समाविष्ट करता आले नव्हते म्हणजे या सरणीमध्ये बरोबर आहे तर म्हणून काय केलं म्हणजे वर्ग हे सलग नव्हते तर अशा वेळी वर्ग काय करावं लागतात सलग करून घ्यावं लागतात म्हणजे काय करावं लागतं खालची वर्गमरद्या शून्य पॉईंट पाचने कमी करायची आणि वरची मर्यादा शून्य पॉईंट पाचने वाढवायचे हे लक्षात ठेवायचं कायम कारण पुढे उदाहरण सोडवता तुम्हाला जर दिलेले वर्ग सलग वर्ग नसतील तर ते सलग वर्ग करून घ्यावे लागतात त्यावेळी काय करायचं खालची वर्गमर्यादा शून्य पॉईंट पाचने कमी करायची आणि वरची वर्गमर्यादा शून्य पॉईंट पाचने वाढवायची आहे लक्षात आहे येते आता वरील चारणीत सहा ते दहा या वर्गाचा मध्य किती येतोय आठ सहा अधिक दहा भागिले दोन म्हणजे वरची वर्ग मर्यादा अधिक खालची वर्गमर्यादा भागिले दोन म्हणजे सहा अधिक दहा सोळा छेद दोन आठ दुसरा जो सलग वर्ग केलेला होता त्याचं बघा पाच पॉईंट पाच ते दहा पॉईंट पाच म्हणजे इथे पाच पॉईंट पाच अधिक दहा पॉईंट पाच भागिले दोन म्हणजे किती येणार सोळा सोळा छेद दोन आठ म्हणजे वर्गांची रचना जरी वेगळ्या पद्धतीने केली तरी वर्ग मध्य बदलत नाही हे लक्षात ठेवायचं आता एक उदाहरण बघूया काय आहे उदाहरण इत्या इयत्ता दहावीच्या सराव परीक्षेत प्राप्त केलेल्या शंभर विद्यार्थ्यांच्या गुणांची वारवारता सारणी पुढे दिलेली आहे तर विद्यार्थ्यांच्या गुणांचे मध्यक काढा ओके yeah. okay. आता परीक्षेतील गुण इथे आहेत शून्य ते वीस विद्यार्थी संख्या चार इथे आहे वीस ते चाळीस गुण मिळालेले विद्यार्थी आहेत वीस चाळीस ते साठ विद्यार्थी मिळाले परीक्षे गुण मिळालेले विद्यार्थी आहेत तीस साठ ते ऐंशी गुण मिळालेले विद्यार्थी आहेत चाळीस आणि ऐंशी ते शंभर गुण मिळालेले विद्यार्थी आहेत सहा आता इथे आपल्याला काय करायचं आहे शंभर विद्यार्थी आहेत एकूण किती शंभर म्हणून इथे एन बरोबर शंभर आहे मग एन छे दोन पन्नास म्हणजे पन्नासावी संख्या अंदाजे मध्यक असणार आता पन्नासावी संख्या कोणत्या वर वर्गात येते तर त्यांनी चाळीस ते साठ हा अंदाजे मध्यक घेतलेला आहे बघा वरच्या वर्गवर वर्ग मर्यादेपेक्षा आता इथे वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता सारणीवरून हे शोधता येईल किंवा पेक्षा कमी संचित वार्ता वित वारंवारता वितरण सारणी आपण पहिल्यांदा तयार करूया पहिल्यांदा दिलेला चार्टला आपल्याला बघा काय काय विद्यार्थ्यांचे गुण आणि विद्यार्थ्यांची संख्या आपण मांडून घेतलेली आहे आता इथे विद्यार्थ्यांचे गुण विद्यार्थ्यांची वारंवारा आणि ही किम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणतात त्याला म्हणजे संचित वारकरता पेक्षा कमी सी एफचा लँग फॉर्म आम्ही आहे किम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे की पेक्षा कमी बघा पहिले चार आय आहे असलेले मग चार अधिक वीस चोवीस चोवीस अधिक तीस किती चौपन्न आता चौपन्न अधिक चाळीस किती चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अधिक सहा किती शंभर ही पेक्षा कमी वारंवारता सारणी म्हणतात सा, याला म्हणजे पहिला जो स्तंभ आहे तो आहे असा लिहायचा आणि त्यात दुसऱ्या स्तंभाचे वारंवारता मिळून त्याच्या पुढे ती संख्या लिहायची याला काय म्हटलं जातं संचित पे वारंवारता पेक्षा कमीची पेक्षा जास्तची पण असते ती खालून वर करतो आपण बरोबर आहे तर अर्थात या सारणीवरून आपण काय करणार आहोत एन ब छेद दोन पन्नास या क्रमांकाचा प्राप्तांक चाळीस ते साठ या वर्गात आहे ज्या वर्गामध्ये मध्यक येतो त्या वर्गाला मध्यक वर्ग म्हणतात म्हणजे चाळीस ते साठ हा मध्यक वर्ग आहे पहिल्या प्राप्तांकाची पैकी सुरुवातीचे चोवीस प्राप्तांक हे चाळीसपेक्षा कमी आहे उरलेले पन्नास वजा चोवीस किती आहेत सव्स है पन्नास वजा चौवीस मुझे पता इधे बुरी चौवीस प्राप्त है पेक्षा कमी थे बगा। थे है चाईस ते साठ या वर्ग की मर्यादा मरयादा किस वर की वर्ग मरयादा है साठ बरबर है मैं यर्ग आता वारमारता कीस महिला पन्ना प्राप्तांका पैकी सुर चोवीस प्राप्तांक हे कुठे आहेत वरच्या वर्गात आहेत बरोबर आहे आता चोवीस प्राप्तांक हे चाळीसपेक्षा पेक्षा कमी आहे आणि पन्नास वजा चोवीस म्हणजे सव्वीस हे जे आहेत प्राप्तांक पन्नास वजा चोवीस बरोबर सव्वीस हे चाळीस ते साठ या वर्गात आहेत त्यातील प्रा पन्नासाव्या प्राप्तांकाचा अंदाज पुढील प्रमाणे करतात बघा म्हणजे काय करतात इथे पुढे आता एकूण वर्गातील तीसपैकी सव्वीस प्राप्तांक हे पन्नासाव्या प्राप्तांकापर्यंत आहेत म्हणजे पार्नासावा जो प्राप्तांक आपण चाळीस ते साठ वर्ग धरलेला आहे त्या वर्गापर्यंत किती इथे चाळीस ते साठ वर्गापर्यंत चोवीस प्राप्तांक आहेत बरोबर आहे आता उरलेले किती पन्नास हजार चोवीस सव्वीस हे चाळीस ते साठ वर्गात आहेत म्हणजे सव्वीस प्राप्तांक कुठे आहेत चाळीस ते साठ या वर्गात हे आहेत पन्नास आपण मिडल धरलेलं आहे म्हणून आपण पन्नासमधून हे चोवीस वजा केलेले आहेत लक्षात घ्या चाळीस ते साठचा आपण पन्नास जर मध्य धरला तर तिथे उरलेले प्राप्तांक म्हणजे किती सव्वीस प्राप्तांक येतील आता त्यातील पन्नासाव्या प्राप्तांकाचा अंदाज पुढील प्रमाणे करतात म्हणजे काय एकूण तीसपैकी सव्वीस प्राप्तांक पन्नासाव्या प्राप्तांकापर्यंत आलेत आणि वर्गांतर वीस आहे शून्य ते वीस वीस ते चाळीस चाळीस ते साठ म्हणून पन्नासावं प्राप्तांक चाळीसपेक्षा सव्वीस तीस गुणिले वीस ने मोठा आहे असे म्हणतात म्हणजे चाळीसपेक्षा सव्वीस तीस एक उरलेले किती आहेत प्राप्तांक सव्वीस हां तर तिथे आहेत किती प्रत्यक्षात तीस कि ती आहे प्राप्तांक किती आहे प्रत्यक्षात तो तीस आहे बरोबर आहे मग इथे पन्नासा प्राप्तांक चाळीसपेक्षा सव्वीसशे तीस गुणिले वीसने मोठा आहे असे म्हणतात मग चाळीस अधिक सव्वीसशे तीस गुणिले वीस चाळीस अधिक बावन्न छेद तीन हुँ? बावन्न छेद तीन बरोबर किती येते सत्तावन्न पूर्णांक एक छेद तीन म्हणून मध्यक किती आला सत्तावन्न पूर्णांक एक छेद तीन हा मध्यक आलेला आहे अशाप्रमाणे मध्यक काढतो आपण आता इथे आणखीन एक आपल्याला सूत्र वापरायचं आहे ते म्हणजे एल बरोबर हे काय आहे मध्यक बरोबर एल अधिक एन बाय टू मायनस सी एफ म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी छेद एफ गुणिले एच एल म्हणजे काय खालच्या वर्गाची खालची मध्यक वर्गाची खालची सीमा एच म्हणजे मध्यक वर्गाचे वर्गांतर म्हणजे आता शून्य ते वीस याचं वर्गांतर किती आहे वीस आहे डिफरन्स किती आहे या वर्गाचा वीस आहे बरोबर आहे सी एफ म्हणजे काय तर मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारवारता म्हणजे इथे पहिल्यांदा एन म्हणजे एकूण वारवता एफ म्हणजे मध्यक वर्गाची वारवळता म्हणजे वर्गाची मार्गवारता इथे चाळीस ते साठ होती बरोबर आहे आणि सी एफ म्हणजे इथे किती येणार वीस ते चाळीस आधीच्या वर्गाची संचित वारवार्ता किती आहे वीस ते चाळीस लक्षात आहे म्हणजे इथे वरील उदाहरणात एन बाय टू बरोबर पन्नास सी एफ होतो चोवीस म्हणजे वीस ते चाळीसमध्ये वारंवारता चोवीस होती एच वीस आहे एफ म्हणजे किती आहे त्या वर्गाची वारंवारता किती आहे तीस लोएस्ट म्हणजे खालची वर्गमर्यादा आहे वर्गाची चाळीस कारण चाळीस ते साठ हा मध्यक वर्ग घेतलेला आहे बरोबर आहे मग त्याच किमती तिथं ठेवल्यावर बघा काय मिळतंय एल अधिक एन बाय टू कौसात एन बाय टू वजा सी एफ भागिले एफ पौसपूर्ण गुणिले एच हे सूत्र आहे हे सूत्र तुम्हाला पाठ करायला लागेल मध्य जर काढायचं उदाहरण विचारलं गेलं तर नॉर्मली वारंवारता आपल्या पुढचं आणखी एक हे आहे वारंवार वा बहुलक काढायचं सूत्र ते सुद्धा असंच आहे थोडंसं कन्फ्यूज होण्यासारखं आहे मग नीट काय करा पहिल्यांदा सूत्र पाठ करून घ्या इथे एल आहे चाळीस एन बाय टू म्हणजे पन्नास वजा चोवीस सी एफ आहे आणि एफ आहे तीस गुणिले वीस वर्गांतर आहे चाळीस अधिक सव्वीस गुणिले वीस भागेले तीस म्हणजे चाळीस अधिक सतरा पूर्णांक एकशे तीन म्हणून याची बेरीज आली सत्तावन्न पूर्णांक एकशे तीन बघा मध्य काढण्यासाठी दिलेले वर्ग सलग नसतील तर ते पहिल्यांदा सलग करून घ्यावे लागतात त्यासाठी काय करायचं खालची वर्गमर्यादा शून्य पॉईंट पाचने कमी करायची आणि वरची वर्गामध्ये वर्गमर्यादा शून्य पण पाचने वाढवायची प्राप्तांकांची संख्या खूप मोठी असताना चढत्या क्रमाने प्राप्तांक लिहिणे अवघड असते म्हणून सामग्रीची वाढणे वर्गीकृत रूपात लिहितात बरोबर आहे अशा वर्गीकृत सामग्रीचा सा मध्य अचूक काढणे शक्य नसते परंतु अद्या अंदाजे मध्य काढण्यासाठी हे सूत्र वापरलं जातं बरोबर आहे तर उदाहरण सोडवूया आपण इथे बघा उदाहरण काय आहे सार्वजनिक वाहतूक सेवेच्या साठ बसेसने एका दिवसात कापलेल्या अंतराची वारंवारता सारणी दिलेली आहे बसेसने एका दिवसात कापलेल्या अंतराचा मध्यक काढा आता सारणीत दिलेले वर्ग बघा काय दोनशे दोनशे नऊ दोनशे दहा दोनशे एकोणीस म्हणजे सलग नाही आहे हे पर्यंत आपल्याला काय करायला पाहिजे सलग करून घ्यायला पाहिजे म्हणजे असे हे बघा इथे आहे दोनशे ते दोनशे नऊ दोनशे आता हे दिलेले आहेत ह्याचे सलग करायचे कसे दोनशेमधून पॉईंट पाच कमी करायचे म्हणजे एकशे नव्याण्णव पॉईंट पाच आणि दोनशे नऊ पॉईंट पाच म्हणजे वरची वर्गमध्ये पॉईंट पाचनं वाढवली अशा पद्धतीनं दोनशे नऊ पॉईंट पाच दोनशे ते दोनशे एकोणीस पॉईंट पाच असे काय केले सलग वर्ग करून घेतले त्यांची वारवारता जशी दिलेली होती तशी लिहिली हां आता इथे मध्यक मध्यक किती घेतलेला आहे मध्यक वर्ग आहे दोनशे एकोणीस पॉईंट पाच ते दोनशे एकोणतीस पॉईंट पाच आणि त्याची पेक्षा कमी सी एफ म्हणजे त्याच्या आधीची वर्गाची जी वारवारता किती आहे चौदा चौदा अधिक चार म्हणजे हे एकूण किती आहेत सी एफ अठरा आहे वरच्या वर्गामध्ये पेक्षा कमी वारंवारता सारणी ही कशी करायची आपल्याला माहिती आहे काय केलं बघा चार आहे असे लिहिले चार अधिक चौदा अठरा बरोबर आहे मग अठरा अधिक सव्वीस किती चव्वेचाळीस चव्वेचाळीस अधिक दहा किती चौपन्न चौपन्न अधिक सहा किती साठ लक्षात येते असे आपण काय केले संचित वारवार्तापेक्षा कमीची तयार केलेली आहे आता इथे एकूण वारंवारता किती आहे साठ आहे एन किती आहे वारंवारता ह्याची सगळ्याची जर बेरीज केली तर ते किती येणार आहे साठ येणार आहे एन बाय टू किती येणार तीस म्हणजे मध्य हा अंदाजे तीसवा प्राप्तांक आहे म्हणून इथं सव्वीस हा काय घेतलेला आहे मध्यक वर्ग घेतलेला आहे पहिले अठरा प्राप्तांक हे दोनशे एकोणीस पॉईंट पाच हे पेक्षा कमी व उरलेले बारा म्हणजे आता यामध्ये तीस हा जर मध्यक असेल तर तीस वजा अठरा किती येणार बारा व बारा प्राप्तांक हे काय केलेलं आहे दोनशे एकोणीस म्हणजे इथे दोनशे एकोणीस पॉईंट पाच ते दोनशे एकोणतीस पॉईंट पाच या वर्गात आहे म्हणून हा काय आहे मध्यक वर्ग आहे ठीक आहे आता आपण नेहमीच्या सूत्राप्रमाणे सोडूया बघा एल मध्यक वर्गाची खालची मर्यादा इथे ती दोनशे एकोणीस पॉईंट पाच आहे वर्गाचे अंतर आहे किती दहा बघा इथं किती रंगर एकशे नव्याण्णव पॉईंट पाच ते दोनशे नऊ पॉईंट पाच दहाचं अंतर आहे प्रत्येक वर्गामध्ये सेम अंतर असतं आपल्याला माहिती आहे बरोबर आहे मग मध्यक वर्गाचे अंतर एच किती आहे दहा सी एफ मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता किती आहे अठरा आहे जी आत्ता आपण बघितली आणि एफ मध्यक वर्गाची वारंवारता आहे सव्वीस या सगळ्या किमती या सूत्रामध्ये ठेवल्या तर ते सूत्र काय आहे मध्यक बरोबर एल कंसात एन बाय टू मायनस सी एफ भागिले एफ कौसपूर्ण गुणिले एच बरोबर आहे हे मध्यकाचं सूत्र आहे लक्षात येते आता बसेसच्या दैनंदिन अंतराचे मध्य किती आहे दोनशे चोवीस पॉईंट बारा किलोमीटर हे सोडवल्यानंतर संपूर्ण आपल्याला उत्तर मिळते दोनशे चोवीस पॉईंट बारा किलोमीटर दुसरं आणखीन एक उदाहरण बघूया इथे खालील सारणीत एका दिवशी एका वस्तूसंग्रहाला भेट देणाऱ्या व्यक्त्यांची व्यक्तींची वय दिलेली आहे त्यावरून व्यक्तींच्या वयांचे मध्यक काढा आता दहा वर्षापेक्षा कमी तीन आहेत वीस वर्षापेक्षा कमी दहा आहे एका दिवशीचं आहे तीसपेक्षा कमी बावीस चाळीसपेक्षा कमी चाळीस पन्नासपेक्षा कमी चौपन्न आणि साठपेक्षा कमी एकाहत्तर लोक आहेत तर इथे पेक्षा कमी संचित वारंवारता वितरण दिलेले आहे तर प्रथम या सर्व वर्गांच्या खऱ्या वर्ग मर्यादा मिळवाव्या लागतील आता दहापेक्षा कमी म्हणजे शून्य पॉईंट दहा ही संचित वारंवारता काय पेक्षा कमी वारंवारता आहे धृष्या दहापेक्षा कमी कोण आहे किती जण आहेत तीन लोक आहे बरोबर आहे वीसपेक्षा कमी दहा ते वीस तीसपेक्षा कमी वीस ते तीस चाळीसपेक्षा कमी तीस ते चाळीस पन्नासपेक्षा कमी किती चाळीस ते पन्नास आणि साठपेक्षा कमी पन्नास ते साठ ह्या सगळ्या वारंवारता वारंवार म्हणजे इथे तीन आहे इथे दहा म्हणजे दहा वजा तीन त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा इथे लक्ष द्या नीट इथे परत एकदा कर दहापेक्षा कमी तीन आहे आणि वीसपेक्षा पेक्षा कमी दहा आहेत म्हणजे वीसपेक्षा पेक्षा कमी मधले दहापेक्षा कमीमध्ये सुद्धा इन्क्लूड आहे म्हणजे ह्या दहामध्ये हे तीन सुद्धा आहेत म्हणून वीस पेक्षा कमी वारंवारता किती होणार सात होणार आहे म्हणजे इथे बघा काय होणार आहे तीन ही काय आहे दहापेक्षा कमी शून्य ते दहा या वर्गाची वारंवारता आहे वीस पेक्षा कमी म्हणजे हे तीन वजा करायला पाहिजे त्यातून दहा वजा तीन सात आता तीसपेक्षा कमी म्हणजे हे जे आहेत कुठले दहा जे। ते वीस या दरम्यानचे ते यातून माझा करायला पाहिजे बावीस वजा दहा किती येणार बारा चाळीस आहे याची वारंवारता चाळीस वजा बावीस अठरा आणि पं चौपन्न वजा चाळीस चौदा चौ एकाहत्तर वजा चौपन्न सतरा आता यामध्ये इथे मध्यक काढायचं आहे तर मध्यक वर्ग कुठला येणार आहे इथे चाळीसपेक्षा कमी कारण इथे वारंवारता जास्त आहे किती आहे बघा मध्य चाळीसपेक्षा कमी इथे वारंवारता सॉरी पन्नासपेक्षा कमी इथे वारंवारता जास्त आहे म्हणजे त्याच्या वरचं त्याने घेतलेलं आहे मध्यक चाळीसपेक्षा कमी तीस ते चाळीस हा मध्यक घेतलेला आहे आणि त्याची संचित त्याच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवार्ता किती आहे बावीस आहे हे कॉलम कसा करायचा माहिती आहे तुम्हाला तीन तीन अधिक सात दहा दहा अधिक बारा द दहा अधिक बारा बावीस बावीस अधिक अठरा किती चाळीस चाळीस अधिक चौदा चौपन्न चौपन्न अधिक सतरा किती एकाहत्तर लक्षात येते हे संचित पे वारंवार्तापेक्षा कमीची सारणी आहे आता ह्या सगळ्या किमती काय करायच्या आहेत यामध्ये ठेवायच्या आहेत एन किती आहे एकाहत्तर म्हटल्यावर एन बाय टू पस्तीस पॉईंट पाच वर्गांतर आहे दहा आता पस्तीस पॉईंट पाच ही संख्या तीस ते चाळीस वर्गात येते म्हणून तो वर्ग घेतलेला आहे बघा पस्तीस पॉईंट पाच ही संख्या कुठे येते चाळीसपेक्षा कमी या वर्गात येते म्हणून एन बाय टू कित कोणत्या वर्गात येते तो वर्ग मध्यक घ्यायचा असतो लक्षात ठेवा आता इथे मध्यक वर्ग घेतलेला आहे त्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता किती आहे बावीस आहे बघा इथं बावीस आहे का आधीच्या वर्गाची हा जो मध्यक वर्ग आहे हा याच्या आधीच्या वर्गाची वारंवारता किती संचित वारंवारता घ्यायची आपल्याला ती आहे बावीस मग संचित वारंवारता बावीस म्हणून सी एफ बावीस एल तीस आणि एफ अठरा एफ म्हणजे का मध्यक वर्गाची वारंवारता मध्यक वर्गाची वारंवारता किती आली आहे इथे एफ हे बघा एफ ही किती आहे तीस ते चाळीसची मध्यक वर्गाची वारवर्ता आहे अठरा लक्षात येते अठरा कुठले घेतले लक्ष ओके आता ह्या किमती तिथे ठेवल्या काय केलं तीस अधिक पस्तीस पॉईंट पाच वजा बावीस गुणिले एच छेद एफ केलं आहे दहा छेद अठरा म्हणजे तीस अधिक तेरा पॉईंट पाच अधिक गुणिले दहा छेद अठरा म्हणजे तीस अधिक सात पॉईंट पाच सदतीस पॉईंट पाच भेट देणाऱ्या व्यक्तींच्या वयाचे मध्य सदतीस पॉईंट पाच वर्षे आहे हे लक्षात आलं का कोणत्या पद्धतीनं करायचं आहे थोडंसं शांत डोक्याने उदाहरण वाचा सोडवलेली उदाहरणे जी एक्सप्लेन करेल परत एकदा व्हिडिओ बघा दोन तीनदा बघा आणि मग तो काय करा तुम्ही उदाहरण सोडवायला घ्या आता सहा पॉईंट दोनमधली मला वाटते काय उदाहरण सोडवायला प्रॉब्लेम नाही आहे नेहमीसारखे आहेत आता इथे सलग वर्ग दिलेले आहेत काय प्रॉब्लेम नाही मी सलग वाता यामध्ये बघा सलग वर्गामध्ये इथे संख्या किती आहे एकूण कर्म एन किती येणार आहे बघा एकशे पन्नास पाचशे तीनशे आणि पन्नास म्हणजे पाचशे ते तीन तीनशे आठशे आठशे आणि नऊशे हजार कर्मचाऱ्यांची त्यांनी हे केलेली आहे मग हजार भागिले दोन किती येणार एन बाय टू पाचशे मग पाचशे कुठे येतोय या वर्गात येतोय दहा ते बारा जे दैनंदिन कामाचे तास आहेत या वर्गामध्ये पाचशे येतोय मग मध्यक वर्ग आपल्याला कुठला घ्यायला पाहिजे दहा ते बारा आणि याची संचितपेक्षा कमी पहिल्यांदा संचित वारंवारता काढून घ्यायला लागेल आणि त्याच्या आधीच्या वर्गातली संचित वारंवारता म्हणजे सी एफ आणि एफ किती असणार आहे तिथे पाचशे असणार आहे लक्षात येतं आहे तर अशा पद्धतीने ते उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे एल किती असणार आहे इथे संचित वारंवार खालची वर्ग वर्गमर्यादा किती आहे वर्गाची दहा बरोबर आहे हे एल आहे सी एफ काय व वा संचित वारंवारता जी काही येईल ती नंतर एफ आहे पाचशे बरोबर आहे आणि काय लागतं आपल्याला यामध्ये एच वर्गांतर वर्गांतर किती आहे आठ ते दहा दहा ते बारा म्हणजे दोन आहे वर्गांतर एचबरोबर दोन घ्या अशा पद्धतीनं तुम्ही हे उदाहरण पहिलं सोडवू शकताय दुसरं पण उदाहरण सोडवू शकताय कारण सलग वर्ग दिलेले आहेत पहिल्यांदा एन किती आहे बघा एन बाय टू किती येतं आहे ती वारवारता एन बाय टू जी वारवार्ता येत जी संख्या येईल ती संख्या कुठल्या वर्गामध्ये आई जवळपास आहे यामध या वर्गांपैकी हे जे वर्ग आहेत या वर्गांपैकी कोणत्या वर्गामध्ये ती येते ती संख्या किंवा जवळपास येते तो वर्ग मध्यक वर्ग घ्यायचा आहे आणि याची संचित वारंवारता म्हणजे पेक्षा कमी वारंवारताचं एक टेबल करून त्याच्या आधीच्या वर्गाची संचित वारवारता मिळवायची आणि या सूत्रानुसार दिलेल्या तुम्हाला काय करायचं आहे उदाहरण सोडवायचं आहे आता इथे हे उदाहरण जे आहे ते बघा चा वर्ग सलग वर्ग नाही आहेत साठ ते चौसष्ट पासष्ट ते एकोणसत्तर इथे तुम्हाला सलग वर्ग काय करायला लागणार आहेत करून घ्यायला लागणार आहेत म्हणजे काय करणार इथे साठचं पंचावन्न पॉईंट पाच करणार आणि चौसष्टचं चौसष्ट पॉईंट पाच करणार म्हणजे खालच्या वर्गाला पाचनं कमी करायचं खालचा वर्ग जो साठचा आहे तो आणि वरच्या वर्गाला पॉईंट पाचनं वाढवायचं असं प्रत्येक वर्गामध्ये करून सलग वर्ग करून घ्यायचे सलग वर्ग केल्यानंतर त्याची संचित वारंवारताचं एक वर्ग स्तंभ करून काढून घ्या हा वारंवारता सुद्धा दिलेला आहे तर एकूण एन काढा एन बाय टू काढा एन बाय टू ज्या वर्गाच्या आस आसपास अस, असेल तो वर्ग मध्यक वर्ग घ्या आणि त्याच्या आधीचा वर्ग हा सं वर्गाची संचित वारंवारता घेऊन ते उदाहरण तुम्हाला काय करायचं आहे सोडवायचं आहे लक्षात येते अशा पद्धतीने सहा पॉईंट दोन तुम्ही सोडवायचा आहे होमवर्कला ओके काय अडचण असेल तर मला पर्सनल मेसेज करा किंवा कॉल करा मी तो तुमचं प्रॉब्लेम सॉल्व करते ठीक आहे धन्यवाद